रोहित पवार यांनी भाजपला खोचक टोला लगावला आहे। भाजपासोबत जाणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम होतो। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचा भाजपला खोचक टोला। मध्यावधी निवडणुका लागल्यास पक्षाची खरी ताकद कळेल असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे। त्यांनी शिंदे गटावर ते एमएलसी फॉर्म न देता भाजपच्या फॉर्मवर त्या ठिकाणी ते उमेदवार दिलेले आहेत, नाही तर दुसरा असंही असू शकतं जे अनेक लोकांनी विचारात घेतलेलं आहे की भाजपपर्यंत जे जे नेते जातात, जे जे पक्ष जातात, ते टप्प्याटप्प्याने त्यांचा कार्यक्रम होतो आणि त्यांची ताकद त्या ठिकाणी कमी केली जाते आणि तो जो विषय आहे तो आत्ता शिंदे गटाच्या बाबतीत होताना आपल्या सर्वांना मिळतोय। माझं तर मत आहे मध्यवर्ती निवडणुका त्या ठिकाणी लागत असतील तर लागल्याच पाहिजे, मग काय खरं काय खोटं हे लोकांना त्या ठिकाणी कळेल आणि लोकांची जी खरी भावना आहे ती कुठेतरी लोकशाहीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यक्त होईल आम्हाला असं वाटतं, कारण लोकांना तसं वाटतं। पण शेवटी हे सरकार जर आपण त्या ठिकाणी बघितलं हे बदला घेण्यासाठी सरकार झालेलं आहे हे मी म्हणत नाही, भाजपचे मोठे नेते त्या ठिकाणी बोलतात।